बातमी आहे पोल्ट्री उद्योगा संदर्भातील। नाशिक जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त डॉ. डीबीआर नरवडे यांनी शुक्रवार दिनांक 22 एप्रिल रोजी नाशिक उपायुक्त कार्यालय जिल्ह्यातील पोल्ट्री चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील खासगी कंपन्यांच्या व्यवस्थापकांच्या बोलवलेल्या विशेष बैठकीत पोल्ट्री कंपनी प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले। एका प्रकारे शासनाच्या अधिकाऱ्याला खासगी कंपन्या जुमानत नसल्याचा आरोप जिल्हा पोल्ट्री संघटनेने केला असून एक प्रकारे उपायुक्तांच्या शासकीय आदेशाला त्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचंही सिद्ध केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांची खासगी कंपन्या आर्थिक पिळवणूक करून घेत असून स्वतःला लाखो रुपयांचा नफा कमवत दुसरीकडे पोल्ट्री चालक शेतकऱ्यांना हातात अल्प पैसे देत आहेत, तर कंपन्यांच्या इतर अनेक बाबी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर राज्यभर कुक्कुटपालन करणारे शेतकरी संघटित होऊन कंपन्यांच्या विरोधात शासनाकडे दाद मागत आहेत। याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील हजारो पोल्ट्री व्यावसायिकांनी याबाबत बैठकीत केलं होतं। या सर्व बाबींना अनुसरून पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नरवाडे यांनी जिल्ह्यातील सर्व खासगी पोल्ट्री कंपनी व्यवस्थापक आणि नाशिक जिल्हा पोल्ट्री संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक 22 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता नाशिक उपायुक्त येथे घेण्याचं ठरवलं। या बैठकीला संघटनेचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते, परंतु खासगी कंपनीचे एकही प्रतिनिधी उपलब्ध न राहिल्याने पोल्ट्री संघटनेने व पशुसंवर्धन उपायुक्त अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। पोल्ट्री व्यावसायिकांची आर्थिक पिळवणूक थांबली नाही तर राज्याचे पशुसंवर्धन मंत्री आमदार सुनील केदार यांच्याकडे राज्यातील सर्व पोल्ट्री चालक मालक धरणे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। तसेच दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनापासून कुठलाही पोल्ट्री चालक शेडमध्ये पक्षी टाकणार नसल्याचं यावेळी पोल्ट्री संघटनेच्या प्रतिनिधींनी बोलून दाखवलंय। नमस्कार, या ठिकाणी आज सर्व फार्मर पशुआयुक्तांना भेटण्यासाठी आले होते। तर आज 22/4/2022 रोजी या ठिकाणी कंपनी व फार्मर यांच्यामध्ये चर्चा करण्यासाठी आयुक्तांनी कंपनी व फार्मरांना या ठिकाणी एक पत्र दिले होते, परंतु या ठिकाणी जर पाहिलं 25 फार्मर वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले आहेत, परंतु या नाशिक जिल्ह्यामध्ये 12 कंपन्या आहेत, 12 पैकी एक कंपनीचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हता। म्हणजेच सांगण्याचा अर्थ असा आहे की कंपनी शासन आणि फार्मर यांना 0 किंमत देत आहे, म्हणून या ठिकाणी एकही कंपनी उपस्थित राहिलेली नाही। तर शासनाने याच्यावर त्वरित ॲक्शन घ्यावी व 28/4/2022 आम्हाला आमच्या ऑफिसला लेखी स्वरूपात खुलासा द्यावा, अन्यथा सर्व फार्मर 1 मे 2022 पासून पक्षी न टाकण्याचा कठोर निर्णय घेणार आहे। धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग, स्टार 24, फास्ट न्यूज, नाशिक।